स्टार्ट केलं बटन बटन दाबा हे स्टार्ट व्हिडिओ श्री गुरुभ्यो नमः गुरुब्रह्मा गुरुविष्णु गुरुदेव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आज गणाचार मठ संस्थान ऑफिशियली फेसबुक व यूट्यूब चैनल के मध्यम सातत्यान श्रावण महीनियामदे 21 दिवसा कालावधि में श्रीमठात पूजा तपानुष्ठान आणि प्रवचन आशीर्वचन सर्व मंडळी तुम्ही ऐकलात। आजचा हा शेवटचा सोमवार, आजचा हा सोमवारच्या दिवशी शेवटचा सोमवार आहे, त्या निमित्तानं सातत्यानं तुमच्या समोर यावं, त्या निमित्तानं अखंड रूपातून त्या गणाचार मठ संस्थान फेसबुकवरून संपूर्ण लोकापर्यंत पोचण्याकरिता प्रति सोमवारी आध्यात्मिक विचार, स्पिरिच्युअली जे काही मेसेजेस आहे, आध्यात्मिक विचारधाराच्या माध्यमातून तुमच्यासमोर येण्यासाठी आज तयार आहे। पहिल्यांदा थोडाफार येण्यासाठी उशीर झाला, कारण मुखेडमध्ये आणि ह्या भागात भरपूर अशी पोस्ट चालू आहेत, म्हणून सुरुवातीला 10-15 मिनटं उशीर झाला। तरीही सुद्धा नेटवर्क प्रॉब्लेम असू द्या, कसंही असू दे, कसं येईल त्या पद्धतीनं तुमच्यापर्यंत येण्याकरिता 5-10 मिनटं तर आज चर्चा करावा, श्री गणेशाय नमः करावं, त्या हेतून तुमच्यासमोर आलेले आहेत। मग पहिल्यांदा सर्व मंडळांनी गणाचार मठ संस्थान पेजला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करत जा। यूट्यूब चॅनल देखील सर्वजणी मंडळी पाहायचं, सबस्क्राईब करायचं आणि सातत्यानं या गणाचार मठ संस्थानमध्ये होणारा कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायचा, दर्शन आशीर्वादाचे लाभ सर्व मंडळांनी घ्यायचे। आजचा हा आध्यात्मिक विचारधारा, अध्यात्म विचारधारा म्हणत असताना एका गुरुमाऊलीकडून त्यांचे ज्ञान, त्यांचे विचार, त्यांचा अभ्यास आणि त्यांची जे काही मनातला इच्छा आहे, त्यांची काही वैचारिक जे काही सोच आहे, तो सोच प्रत्येकापर्यंत पोचण्याकरिता सातत्यानं आपला हक्काचा व्यासपीठ गणाचार मठ संस्थान झालेली आहे। म्हणून आज अध्यात्म विचारधारा म्हणत असताना ह्या जगाच्या पातळीवर अनेक विचारधारा होऊन गेले, 1, 2, 3 नसून अखंड विचारधारेतूनच जग परिवर्तन झालेले आहे। विचार हा धारा आहे, विचार हा धारा होऊन वाहत गेलं तर ह्या विचारधाऱ्यातून अनेक लोकांची तृष्णा पूर्ण होतो, म्हणजे जे काही ताण लागलं त्यावेळामध्ये पाणी कसं समाधानकारक होतो, त्याप्रमाणे ह्या विचार ऐकल्यानंतरही देखील आत्मिक विचार तो समाधान होतो, आत्मिक जे काही समाधान मिळाला पाहिजे तो मिळतो। म्हणून हा विचारधारा अध्यात्म असला पाहिजे। सध्या काळामध्ये विचार हा आपल्या पद्धतीनं रेटून चाललेली आहे, विचार आहेत जगाच्या पाठीवर, अनंत विचार आहे, तो वेस्टर्न असेल किंवा इंडियन असेल, त्या सर्व विचार सातत्यानं चालू आहे। परंतु ह्या भारत देशातला चालणारा हा विचार हे अध्यात्म विचार असायला पाहिजे, त्या हेतूनं आज आम्ही अध्यात्म विचारधारा सुरू करत आहोत। अध्यात्म म्हणजे काय? जगाच्या पातळीवर धर्म आणि अध्यात्म वेगळं वेगळं आहेत। लोकांना धर्माला अध्यात्म म्हणतात, अध्यात्माला धर्म म्हणतात, दोन्हीही वेगळं आहे। धर्माला बंधन आहे, धर्म चौकटमध्ये असतो, धर्म माणसाला आपलंच एक कुठं तर म्हणजे एका विहिरीमध्ये कसं असतो ना, म्हणजे त्याला संकुचित असतो, धर्म एका दृष्टीनं चालत असतो, धर्म वैयक्तिक असू शकतो, धर्म आचरण्यासाठी असतो, म्हणून धर्म वेगळा आहे,
म्हणून भारतीय देशामध्ये किंवा ह्या जगामध्ये अनेक धर्म मिळतो, परंतु अध्यात्म मात्र आलं तर सगळ्यांची विचार देखील एकसारखा चालतो, कारण ते नावच आहे अध्य आत्माचं चिंतन होणे. अध्य आत्माचे चिंतन होत असताना, अध्य आत्मचिंतन होत असताना तिथं जाती येत नाही, मत येत नाही, पंथ येत नाही, तिथं फक्त आणि फक्त माणूस केंद्रीकृत असतो. या माणसांची वैचारिक भूक भागवण्याची कर्तव्य होत असतो. नवे नवे खऱ्या अर्थानं ह्या भारत देशामध्येच नव्हे तर ह्या जगामध्ये जन्मलेल्या प्रत्येक जीवातलं जे काही आत्मा आहे, ह्या जगामध्ये जे काही जन्मलेलं आलेलं आहे, प्रत्येक जीवाचं आज जे काही आत्मा आहे, त्या आत्म्याचं प्रतिचिंतन झालं तर खऱ्या अर्थानं तर समाधान मिळतो, तो आनंद मिळतो. कारण ह्या आत्माचा विचार फार आवश्यकता आहे आणि गरजेचा आहे. कारण शरीर नाशवंत आहे, सर्व पंथ सर्व धर्म मान्य करतो. शरीर धर्म नाही, शरीर शाश्वत नाही. शरीर एक सहज सर्व प्राण्यासारखं एक शरीर आहे. शरीर मनुष्याचं आहे, शरीर प्राण्यांचं आहे, शरीर पक्ष्यांचं आहे, शरीर कृमिकीटांचं आहे. आकार वेगळा वेगळा असेल, शरीर देखील वेगळा वेगळा आहे, परंतु ह्या सर्व आत असणारा जे काही आत्मा आहे तो एकच आहे, तो सारखाच आहे. स्त्रीमध्ये आत्मा, पुरुषामध्ये आत्मा, बाळामध्ये आत्मा, प्राण्यामध्ये आत्मा, सगळ्यामध्ये आत्मा एकच आहे. स्त्रीमध्ये आत्मी, पुरुषामध्ये आत्मा असं स्त्रीलिंग पुल्लिंग असं अजिबात नाही, कारण स्त्री पुरुषात राहणारा तो आत्मा एकच आहे. अशी आत्माचं प्रतिचिंतन व्हावं, आत्माचे प्रतिचिंतन झालं तर खऱ्या अर्थानं ह्या लौकिक दृष्टीतून प्रत्येक माणसाला वाटतो की खरंच हा नश्वर जीवनाची पलीकडं जाऊन त्या शाश्वत आनंद जे काही आहे, तो शाश्वत आनंद म्हणजे आत्मपरमात्माशी ऐक्य होणं, आत्मज्ञान होणं. मग त्यालाच आम्ही मोक्ष म्हटलो, त्यालाच आम्ही मुक्ती म्हटलो, त्यालाच आम्ही वेगळ्या वेगळ्या नावानं, आगळ्या वेगळ्या नावानं त्याला आम्ही आज नाव ठेवत गेलो. असे आगळ्या वेगळं नाव आम्ही ठेवत गेले तरीसुद्धा तो शेवटी आत्मा आत्माच आहे. म्हणून आज त्या अनुषंगानं आज एक परिवडी म्हणून ओझार्थ म्हणून सांगत असताना आम्हाला हिंदीमध्ये, कन्नडमध्ये, इंग्लिशमध्ये थोडाफार सांगायचा आहे. पण आज गणाचार्य मठ समसांचे जे काही व्ह्यूअर्स आहेत, जे काही फेसबुकवरून यूट्यूबवरून पाहणारे मंडळी आहेत, संपूर्ण महाराष्ट्र आहे, तेलंगणा, कर्नाटक आणि संपूर्ण उत्तर प्रदेश आणि ह्या दिल्लीमध्येसुद्धा अनेक व्ह्यूअर्स झालेले आहेत. म्हणून थोडाफार हाच विषय हिंदीमध्ये थोडं आणि इंग्लिश आणि कन्नडमध्येसुद्धा बोलण्याचा प्रयत्न करतो. असो आज हम इस गणाचार्य मठ संस्थान के द्वारे हम सब लोग गया 25 दिन श्रावण महीने के अवसर पे सभी लोग सभी लोगों को एक अच्छा विचार देने का प्रयास हम करे थे. श्रावण महीने में 21 दिन का अनुष्ठान हुआ, पूजा अनुष्ठान संपन्न हुआ. उस समय पे गणाचार्य मठ संस्थान ऑफिशियली फेसबुक और यूट्यूब चैनल द्वारा हम सभी लोगों को तरफ एक अच्छा विचार जाने के सभी प्रयत्न किए हुए हैं. और आज का उत्तर और दक्षिण भारत का थोड़ा विचार किए तो दक्षिण भारत का श्रावण महीना का आखिर का दिवस है, बोले तो सोमवार. इसको मराठी में शेवटचं सोमवार ऐसे कहते हैं. वहीच उत्तर भारत का विचार किया तो पूर्णिमा से पूर्णिमा श्रावण महीना संपन्न होते रहते. दक्षिण भारत में अमावस्या से अमावस्या तक उस कालावधि में श्रावण महीना संपन्न हो रहे हैं. इस अवसर पे श्रावण महीना तो हो गया, आज का तो लास्ट सोमवार है. फिर इस अवसर पे सभी लोगों के सामने गणाचार्य मठ संस्थान द्वारा सभी लोगों के लिए एक अच्छा सा विचार सुनाने के लिए, अध्यात्म विचारधारा बोल के एक अच्छा सा एक विचार सभी लोगों को देने का प्रयास कर रहा हूँ. इसी वजह से
सभी लोगों से अनुरोध है, आप सब लोग गणाचार मठ संस्थान का यूट्यूब और फेसबुक चैनल का लाइक करो, शेयर करो और कमेंट करते जाओ। मेरा एक प्रयास मैं कर रहा हूँ सभी हिंदी सुनने वालों के, बहुत नहीं थोड़ा फर्क बोले तो सभी लोगों को हिंदी में इस विचार देने का प्रयास कर रहा हूँ। इसी वजह से सभी लोगों से मैं फिर से अनुरोध करता हूँ, सभी लोग आप सुनते जाओ और कमेंट में मेरा सभी विचार के ऊपर आपका ही विचार या कमेंट बॉक्स में डालो। क्यों बोले तो मेरा ही बोलने में विचार में कुछ सुधारना हो तो अच्छा रहेगा। आज हम अध्यात्म विचारधारा शुरू कर रहे हैं। विचारधारा इस जग में बहुत है, भारत देश ही नहीं है, सभी जग में हम ले गए तो अनेक विचार है। सभी विचार अलग अलग विचार सभी लोग सुनाते जा रहे हैं, अलग अलग विचार में और अलग अलग रह सकते हैं, विचार एक ही रहना और से और। धर्म और अध्यात्म का हम चिंतन किया तो धर्म एक एंड है, धर्म के लिए एक बेस ऐसा रहेगा, धर्म कहाँ इधर उधर नहीं जा सकता। धर्म बोले तो उसमें जात आ गया, धर्म बोले तो पंथ, फिर सभी के लिए एक प्रकार का एक फिक्स ही रह जाएगा। इसी वजह से धर्म के बारे में चिंतन करना है तो उसे अंदर ही जाना पड़ेगा। मगर अध्यात्म कैसा है तो अध्यात्म को कौन सा भी बंधन नहीं रहेगा, धर्म बंधन से जुड़ा हुआ रहेगा। धर्म उसका विचार पे, उसका आचार पे, उसका ही कुछ ऐसे नियमों पे बंधन करके चलते रहेगा। अगर अध्यात्म ऐसा है वो अध्यात्म तो बहुत सारा उसको खुला रास्ता रहेगा। क्यों बोले तो अध्यात्म सभी तरफ से सोचने का है। आत्मा बोले तो प्रथम आत्मा है, आत्मा और आत्मा ऐसा नहीं रह सकता। सभी प्राणी में मनुष्य शरीर लो, प्राणी पक्षी सभी लोगों का शरीर अलग अलग है, मगर शरीर के अंदर रहने वाला आत्मा जो है वो आत्मा एक ही है। इसी वजह से आत्मा के बारे में चर्चा होना, वो आद्य आत्मा के बारे में विचार होना, इसी वजह से मैं आज अध्यात्म विचारधारा शुरू करने जा रहा हूँ। आद्य आत्मा कैसा रहेगा उसके बारे में चिंतन हुआ तो सभी लोगों को मिलने का आनंद बहुत अलग रह जाएगा। क्यों बोले तो सभी लोगों के अंदर चलता रहेगा। आज तो तुम देख लिया तो जग में सभी लोगों का हमारा धर्म के विचार सुनाने के लिए, हमारा धर्म का एक के ऊपर एक धर्म का हम निंदा करते हुए, सभी धर्म अलग है, वह धर्म ऐसा, ये धर्म ऐसा, हम बोल के धर्म धर्म में बहुत हम द्वंद्व हमके अब दिखा रहा है। मगर अध्यात्म आए तो सभी धर्म बाजू में रह जाएगा। क्यों बोले तो आत्मा का विचार सभी धर्म में रहे, आत्मा सभी धर्म में वही विचार, उसको हम मोक्ष कहलाते हैं, इसे हम मुमुक्ष कहलाते हैं, उसे हम कैलाश कहलाते हैं, उसे हम वैकुंठ कहते हैं, कोई भी नाम से हम बोलो फिर भी वो आखिर में वही रहेगा। वो क्या है तो आत्मा परमात्मा से मिलना, आत्मा परमात्मा से मिलने के बाद अब कुछ नहीं रह सकता। इसी वजह से सभी लोगों को यही मेरा अनुरोध रहेगा, सभी लोग या अध्यात्म विचारधारा से जुड़ो। इस गणाचर मठ संस्थान के पेज के ऊपर सभी लोग कमेंट करते जाओ, सुनते जाओ, तुम बात करते जाओ और हम तुम सभी विचारों के ऊपर चिंतन करते हुए, मनन करते हुए हमारा आध्यात्मिक उन्नति करने का प्रयास हम सब लोग करेंगे। और मैं कह रहा था हिंदी में थोड़ा, मराठी में थोड़ा, कन्नड़ और इंग्लिश में थोड़ा थोड़ा बात करने का मेरा इच्छा है। क्यों बोले तो सभी लोग सुनने वाले बहुत व्यूवर्स हैं, इसके लिए मेरे ख्याल से हिंदी में शायद पहला दिन है कुछ गड़बड़ हुआ तो भी आप सब लोग अंडरस्टैंड कर लो चलेगा। और अब कन्नड़ में थोड़ा फार बोलने का प्रयास करूँगा। प्रथम एला गणाचर मठ संस्थान फेसबुक यूट्यूब नोड़ एला भक्त एला श्रोतरी
ಶುಭಾಶೀರ್ವಾದವನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಎಲ್ಲ ಕೇಳುವಂತಹ ಶ್ರೋತೆಯರೇ, ಎಲ್ಲ ಗಣಾಚಾರ ಮಠ ಸಂಸ್ಥಾನದ ಇಲ್ಲಿವರೆಗೂ ಶ್ರಾವಣ ಮಹೀನದ ನಿಮಿತ್ತವನ್ನು ಮಾಡಿಕೊಂಡು 21 ದಿವಸಗಳ ಕಾಲಾವಧಿಯಲ್ಲಿ ಒಂದು ಪೂಜಾ ತಪೋನುಷ್ಠಾನವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಮಠದಲ್ಲೇ ಇದ್ದುಕೊಂಡು 21 ದಿವಸವೂ ಸಹ ಇಷ್ಟಲಿಂಗ ಪೂಜೆ, ಅದರ ಜೊತೆಯೊಳಗೇ ಸಾಯಂಕಾಲದಲ್ಲಿ 5-6 ಗಂಟೆಗೆ ಶ್ರೀ ಸಿದ್ಧಾಂತ ಶಿಖಾಮಣಿ ಧರ್ಮಗ್ರಂಥದ ಮೇಲೆ ಪ್ರವಚನ ಇಲ್ಲಿಯವರೆಗೂ ಕೊಡ್ತಾ ಬಂದಿದೆ. 21 ದಿವಸ ಹೋದ ಮೇಲೆ ಇವತ್ತು ಕೊನೆಯ ಸೋಮವಾರ. ಉತ್ತರ ಮತ್ತು ದಕ್ಷಿಣ ಭಾರತದಲ್ಲಿ ಶ್ರಾವಣವನ್ನು ಆಚರಿಸಬೇಕಾದರೆ ಎರಡೂ ಪದ್ಧತಿ ಇದೆ. ಉತ್ತರ ಭಾರತದಲ್ಲಿ ಹುಣ್ಣಿಮೆಯಿಂದ ಹುಣ್ಣಿಮೆಗೆ ಶ್ರಾವಣವನ್ನು ಆಚರಿಸ್ತಾರೆ. ನಮ್ಮ ದಕ್ಷಿಣ ಭಾರತದಲ್ಲಿ ಮಾತ್ರ ಅಮಾವಾಸ್ಯೆಯಿಂದ ಅಮಾವಾಸ್ಯೆವರೆಗೆ ಶ್ರಾವಣವನ್ನು ಆಚರಿಸ್ತಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ನಾಳೆ ಅಮಾವಾಸ್ಯೆ ಬರೋಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ಆಗಿಯೇ ಇವತ್ತಿರುವಂಥದ್ದು ಕೊನೆಯ ಸೋಮವಾರ. ಇವತ್ತಿನ ದಿವಸದಲ್ಲಿ ಈ ಒಂದು ಮಠ ಸಂಸ್ಥಾನದ ವತಿಯಿಂದ ಅಖಂಡವಾಗಿ ಎಲ್ಲ ವಿಚಾರಗಳನ್ನು ನಮ್ಮ ಭಕ್ತರವರೆಗೂ, ಎಲ್ಲ ಜಿಜ್ಞಾಸು ಇರುವಂತಹ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರ ಮನೆಯವರೆಗೂ ಮುಟ್ಟಿಸೋದಕ್ಕೋಸ್ಕರ ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ವಿಚಾರಧಾರೆ ಎನ್ನುವಂತಹ ಒಂದು ವಿಷಯವನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಕೆಲವೊಂದು ವಿಚಾರಗಳನ್ನು ಚರ್ಚೆ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನುವಂಥ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಇವತ್ತು ನಾನು ನಿಮ್ಮೆದುರು ಒಂದು ಪುನಃ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ಇದ್ದರೂ ಸಹ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿರುವಂತಹ ಎಲ್ಲ ಭಕ್ತರಿಗಾಗಲಿ, ಎಲ್ಲ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿರುವಂಥ ಯಾರ್ಯಾರು ಈ ಗಣಾಚಾರ ಮಠ ಸಂಸ್ಥಾನ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ, ನಿಮಗೋಸ್ಕರ ಒಂದು ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ವಿಚಾರಧಾರೆ ಅನ್ನುವಂಥ ಒಂದು ಮಾಲಿಕೆಯನ್ನು ಸ್ವಲ್ಪದಲ್ಲಿ ಶುರು ಮಾಡಿಕೊಂಡು ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಕೊನೆಯ ಸೋಮವಾರ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರೂ ಸಹ ಈ ಗಣಾಚಾರ ಮಠ ಸಂಸ್ಥಾನ ಅಂತಹ ಫೇಸ್ಬುಕ್ ಪೇಜ್ಗೆ ಲೈಕ್ ಮಾಡ್ತಾ ಹೋಗಿ, ಶೇರ್ ಮಾಡ್ತಾ ಹೋಗಿ. ವಿಚಾರ ಹೀಗಿದೆ, ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ವಿಚಾರಧಾರೆ. ವಿಚಾರಧಾರೆ ಅಂತ ನಾವು ತೆಗೆದುಕೊಂಡಾಗ ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿ ಅನೇಕ ವಿಚಾರಗಳಿವೆ, ಒಂದು ಎರಡು ಅಂತಲ್ಲ, ಅನೇಕ ವಿಚಾರಗಳು ಜಗತ್ತಿನೊಳಗೆ ಇವತ್ತು ಮಂಡಿಸ್ತಾ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆ ವಿಚಾರಗಳು ಬೇರೆ ಬೇರೆ ಇರಬಹುದು. ಹಾಗೆ ರೀತಿ ಪ್ರತಿಯೊಂದು ವಿಚಾರಗಳನ್ನು ನಾವು ಚಿಂತನೆ ಮಾಡೋಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ನಮ್ಮ ವಿಚಾರವನ್ನು ಜಗತ್ತಿನ ಎದುರಿಡೋದಕ್ಕೆ ಒಂದು ಸಣ್ಣ ಪ್ರಯತ್ನ ಅಷ್ಟೆ. ಹಾಗಾಗಿ ಬಂಧುಗಳೇ, ಈ ಒಂದು ವಿಚಾರವನ್ನು ನಾವು ಚಿಂತನೆ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ಮೊದಲೇ ನಾವು ಹೇಳಿದಾಗೆ ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ವಿಚಾರ ಇದೆ. ಆಧ್ಯಾತ್ಮ ಮತ್ತು ಧರ್ಮದ ಒಂದು ತುಲನೆ ಮಾಡಿದಾಗ ಧರ್ಮಕ್ಕೆ ಒಂದು ಬಂಧನ ಇದೆ. ಧರ್ಮ ತನ್ನದೇ ಆದಂಥ ಒಂದು ಚೌಕಟ್ಟನ್ನು ಇದ್ದುಕೊಂಡು ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಧರ್ಮಕ್ಕೆ ಈ ಕಡೆ ಆ ಕಡೆ ಹೋಗೋಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ಯಾಕಂತಂದರೆ ಧರ್ಮ ಹೇಗಿದೆಯಪ್ಪ ಅಂತಂದರೆ, ತನ್ನದೇ ಆದಂಥ ಆಚಾರಗಳು, ತನ್ನದೇ ಆದಂಥ ವಿಚಾರಗಳನ್ನು ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಹೇಳ್ಕೊಂಡು ಹೋಗುತ್ತೆ. ಹಾಗಾಗಿ ಧರ್ಮಕ್ಕೆ ತನ್ನದೇ ಆದಂಥ ಒಂದು ಚೌಕಟ್ಟು ಇದ್ದುಕೊಂಡು ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಆದರೆ ಅಧ್ಯಾತ್ಮ ಅಂತ ನಾವು ತೆಗೆದುಕೊಂಡಾಗ ಅಧ್ಯಾತ್ಮಕ್ಕೆ ಯಾವುದೇ ಬಂಧನವಿಲ್ಲ. ಅಧ್ಯಾತ್ಮ ಮುಕ್ತವಾದಂಥದ್ದು, ಅಧ್ಯಾತ್ಮ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೂ ಅನುಕೂಲವಾಗಿರುವಂಥದ್ದು. ಆತ್ಮ ಅದರ ಚಿಂತನೆ ಆಗಬೇಕಂದರೆ ಆತ್ಮದ ವಿಚಾರವನ್ನು ನಾವು ತೆಗೆದುಕೊಂಡಾಗ ಆತ್ಮದಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಭೇದವಿಲ್ಲ. ಸ್ತ್ರೀ ಪುರುಷ, ಪ್ರಾಣಿ ಪಶು ಪಕ್ಷಿ ಎನ್ನುವಂತಹ ಯಾವುದೇ ಭೇದವಿಲ್ಲ. ಯಾಕಂತಂದರೆ ಆತ್ಮ ಒಂದೇ ಇರುವುದು. ನಮ್ಮಲ್ಲಿ ಕಾಣಿಸುವಂಥ ಏನು ಪ್ರಾಣಿ ಇದೆ, ಪಶು ಇದೆ, ಪಕ್ಷಿ ಇದೆ, ಹೆಣ್ಣು ಗಂಡು ನಮ್ಮ ದೃಷ್ಟಿಯಲ್ಲಿ ಬೇರೆ ಬೇರೆ ಕಂಡರೂ ಸಹ ಅದರಲ್ಲಿರುವಂಥ ಆತ್ಮ ಏನಿದೆ ಅಲ್ಲ, ಅದು ಆತ್ಮ ಮಾತ್ರ ಒಂದೇ ಇರುವುದು. ಹಾಗಾಗಿ ಆತ್ಮದ ವಿಚಾರ ಬಂದಾಗ ಎಲ್ಲರೂ ನಾವು ಅಲ್ಲಿ ಶರಣಾಗತರಾಗಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಯಾಕಂದರೆ ಆತ್ಮದ ವಿಚಾರವನ್ನು ತಿಳ್ಕೊಂಡಾಗ ಆಗುವಂಥ ಆನಂದನೇ ಬೇರೆ. ಹಾಗಾಗಿ ಆತ್ಮದ ವಿಚಾರವನ್ನು ನಾವು ತಿಳ್ಕೊಳ್ಬೇಕಾದ್ರೆ ನಾವು ಏನು ಮಾಡಬೇಕಪ್ಪ ಅಂತಂದರೆ, ಈ ಒಂದು ವಿಚಾರಧಾರೆ ಅನ್ನುವಂಥ ಈ ಒಂದು ಮಾಲಿಕೆಯೊಳಗೆ, ಇಲ್ಲಾಂತಂದರೆ ನಾವು ಗಣಾಚಾರ ಮಠ ಸಂಸ್ಥೆ ಈಗ ಇವತ್ತು ಶುರು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ಈ ಒಂದು ಸತತ್ಯವಾಗಿ ಈ ಒಂದು ವಿಚಾರಧಾರನ್ನು ಕೇಳ್ತಾ ಹೋದಾಗ ಅಧ್ಯಾತ್ಮ ಅಂದರೆ ಏನು, ಅಧ್ಯಾತ್ಮದ ಬಗ್ಗೆ ನಾವೆಲ್ಲ ಯಾವ ರೀತಿ ಚಿಂತನೆ ಮಾಡಬೇಕು, ಆತ್ಮದ ವಿಚಾರವನ್ನು ತಿಳ್ಕೊಳ್ಳುವಂಥ ಪ್ರಯತ್ನ ನಾವೆಲ್ಲರೂ ಮಾಡೋಣ. ಇವತ್ತು ಕೆಲವೊಂದು ಸ್ವಲ್ಪ ತಡವಾಗಿದೆ ಕಾರಣ ವಾತಾವರಣದಲ್ಲಿ ಇರೋದರಿಂದ, ಆದರೂ ಮೊದಲನೇ ದಿವಸ ಶ್ರೀ ಗಣೇಶಾಯನ ಮಾಡೋಣ, ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡೋಣ ಅಂತ ಒಂದು ಸಣ್ಣ ಪ್ರಯತ್ನಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಹೀಗಾಗಿ ಎಲ್ಲರೂ ಸಹ ಈ ಒಂದು ಗಣಾಚಾರ ಮಠ ಸಂಸ್ಥಾನ ಫೇಸ್ಬುಕ್ಗೆ ಲೈಕ್ ಮಾಡ್ತಾ ಹೋಗಿ, ಶೇರ್ ಮಾಡ್ತಾ ಹೋಗಿ. ಹಾಗೆಯೇ ಎಲ್ರಿಗೂ ಸಹ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ, ಹಿಂದಿಯಲ್ಲಿ, ಮರಾಠಿಯಲ್ಲಿ, ಇಂಗ್ಲೀಷಲ್ಲಿ ಹೇಳಬೇಕಾದಾಗ ಒಂದು ಸಣ್ಣ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಈ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ನಿಮಗೆ ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಏನಾದರೂ ಹೇಳಬೇಕಂದ್ರೆ
ಈ ಒಂದು ಪ್ರಣಾಚಾರ ಮಾಡೋ ಸಂಸ್ಥಾನ ಫೇಸ್ಬುಕ್ಕಲ್ಲಿ ಹೋದಾಗ ಕಾಮೆಂಟ್ ಮಾಡಿದ್ನು ನಿಮ್ಮ ಅಭಿಪ್ರಾಯವನ್ನು ಖಂಡಿತವಾಗಿ ತಿಳಿಸ್ಬೋದು ಅನ್ನೋ ಅಂತ ಮಾತನ್ನು ಹೇಳ್ತೀವಿ. ಸೊ ಟುಡೇ ಐ ಹ್ಯಾವ್ ಸ್ಪೀಕ್ ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ವಿಚಾರಧಾರ ಮೀನ್ಸ್ ಸ್ಪಿರಿಚುವಲ್ ವಿಚಾರಧಾರ. ಐ ಮೀನ್ಸ್ ಐ ಟೋಲ್ಡ್ ಸಮಥಿಂಗ್ ಲಿಟಲ್ ಫಾರ್ ಐ ಸ್ಪೋಕ್ ಇನ್ ಇಂಗ್ಲೀಷ್ ಬಟ್ ಐ ಅಂಡರ್ಸ್ಟ್ಯಾಂಡ್ ಫಾಲ್ ಫಾರ್ ಐ ಅಂಡರ್ಸ್ಟ್ಯಾಂಡ್ ಪ್ಯೂರ್ ಇಂಗ್ಲೀಷ್ ಬಟ್ ಐ ನಾಟ್ ಸ್ಪೀಕ್ ಪ್ಯೂರ್ಲಿ ಬಟ್ ಐ ಅಂಡರ್ಸ್ಟ್ಯಾಂಡ್ ಐ ವಿಲ್ ಟ್ರೈ ಟು ಸ್ಪೀಕ್ ಅಬೌಟ್ ಸಮಥಿಂಗ್ ಫಾರ್ ಇಂಗ್ಲೀಷ್ ಅಬೌಟ್ ಇನ್ ಆಸ್ ಫಸ್ಟ್ ಟುಡೇ ಆಸ್ ಫಸ್ಟ್ ಟುಡೇ ಐ ಟೋಲ್ಡ್ ಎವ್ರಿ ಮೆಸೇಜಸ್ ಸಮಥಿಂಗ್ ಆಸ್ ಕೊನೆಯಾಗಿ. ಸೊ ಇರಲಿ, ಎಲ್ರಿಗೂ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಕನ್ಫ್ಯೂಸ್ ಆಗೋದು ಬೇಡ ಅಂದ್ಬಿಟ್ಟು ಕೊನೆಗೆ ಒಂದು ವಿಚಾರವನ್ನು ಹೇಳೋಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತೀನಿ. ಇರಲಿ, ಸಮಾರೋಪವನ್ನು ಮಾಡಬೇಕಾದಾಗ ಪುನಃ ನಮಗೆ ಮರಟಿ ಒಳಗೆ ಹೋಗಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಇರಲಿ, ಇವತ್ತೊಂದು ಸ್ವಲ್ಪ ಎಲ್ಲರೂ ಡಿಸ್ಟರ್ಬೆನ್ಸ್ ಇರೋದರಿಂದ ಎಲ್ಲ ರೀತಿ ಮಾತನಾಡೋದಕ್ಕೆ ಕಷ್ಟವಾಗ್ತಾಯಿದೆ. ಆದರೂ ಇರಲಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಪುನಃ ಮರಾಠಿಯಲ್ಲೇ ಎಲ್ಲ ವಿಷಯವನ್ನು ಸಮಾರೋಪ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೇನೆ. ಅಸೊ ಅತ್ತಪರ್ಯಂತ ಥೋಡಕ್ಯಾ ಮಧ್ಯ ಕಾಯಿ ಕಾಯಿ ಗೋಷ್ಠಿ ಚಿಂತನ ಕರಾವ ಅಸ ವಾಟಲ ಪರಂತ ಅನೇಕ ಲೋಕಲ ಆಸ್ ಆಶ್ಚರ್ಯ ವಾಟಲೆ ಅಶೀಲ್ ಮಗ ಕಾಯ ತ ಮಹಾರಾಜನ ಇಂಗ್ಲೀಷ್ಮಧ್ಯೆ ಥೋಡಾಫಾರ ಪ್ರಯತ್ನ ಕೇಳಲೆ ಹಿಂದಿಮಧ್ಯೆ ಬೋಲ್ಲೆ ಕನ್ನಡಮಧ್ಯೆ ಬೋಲ್ಲೆ ಮಗ ಹೇ ಕಾಯ ಆಹೆ ಅಸ ಬರೇಸ್ ಲೋಕನ ಫಾರ ಕನ್ಫ್ಯೂಸ್ ವಾಟತ ಅಶೀಲ್ ಪರಂತು ಆಸ್ ಎಕ್ ಪ್ರಯತ್ನಚ ಆಹೆ ಕಾರಣ ಆಮಾಲಾ ಯಾ ಗಣಾಚಾರ ಮಡ ಸಮಸನ್ ಜೇ ಕಾ ಮೀ ಫೇಸ್ಬುಕ್ ಕಾ ಮೀ ಆಹೆ ಕ್ಯಾ ವ್ಯೂವರ್ಸ್ ಮಂಡಳಿಂಚೆ ಎಕ್ ಅಭಿಪ್ರಾಯ ಘೇವನ್ ಆಜ ಅನೇಕ ಲೋಕಾಂಚಿ ಇಚ್ಛೆ ಆಯ್ತು ಮಹಾರಾಜಾನೆ ಹಿಂದಿಮಧ್ಯೆ ಪ್ರವಚನ ದಿಲ್ಲ ಪಾಹಿಜೆ ಕನ್ನಡಮಧ್ಯೆ ದಿಲ್ಲ ಪಾಹಿಜೆ ಇಂಗ್ಲೀಷ್ಮಧ್ಯೆ ದಿಲ್ಲ ಪಾಹಿಜೆ ಅವ ಮಾನ್ಯ ಆಯ್ತು ಪರಂತು ನಕ್ಕಿ ದೇಣ್ಯಾಚಿ ಪ್ರಯತ್ನ ಕರು ಮಗ ಹ್ಯಾ ಸಾಟಿಸ್ ಕಾಯಿ ಕಾರಣ ಆಜ ಖೂಬ ಗಡಬಡ ಝಾಲ ಸಕಾಳಿ ಕಾಯಿ ಎವಡ ಪೌಸ್ ನಪ್ಪನ್ ದುಪಾರನ್ನ ಅಖಂಡ ಪೌಸ್ ಚಾಲೂ ಝಾಲೆ ಯಜಮುಳ ಕಾಯಿ ವರ್ಕ್ ಝಾಲೆ ನಾಯಿ ತರಿಸುದ್ಧಾ ಆಜ ಮೀ ವೇಳ ದಿಲ್ಲೆಲೆ ಆಯ್ತು ಮನೂನ್ एक छोटासा प्रयत्न म्हणून आज परत तुमच्यासमोर येऊन सुरुवात करायचं आहे आपल्याला म्हणून पुढचं सोमवारी परत एकदा म्हणजे एक प्रवचन हिंदीमध्ये कंप्लीट कारण आपल्याला अशी थोडा मिक्स केला तर लोकांना फार कन्फ्यूज होईल म्हणून तसं कन्फ्यूज न करता प्रत्येक एका सोमवारीला एक इंग्लिशमध्ये एक 10 मिनिट 15 मिनिट सपरेटच एक विषयावर नक्की बोलू आणि ह्या माध्यमातून आम्हाला सातत्याने जोडायचं आहे. उद्देश एकच आहे, एकमेव उद्देश आहे. तर ह्या विचारधाराच्या माध्यमातून प्रत्येकापर्यंत चांगला विचार पोचण्याचा एक गुड मेसेजेस एक सुंदर विचार प्रत्येकापर्यंत पोचायचा असेल हक्काचे व्यासपीठ आहेत. आज जवळपास ह्या माध्यमातून अनेक 4 ते 5 हजार लोक आज व्यूअर झालेले आहे म्हणून तुमच्यापर्यंत आपला हा विचार पोचण्याकरिता आज एक पहिला पाऊल ठेवलेले आहेत. म्हणून वातावरणामध्येसुद्धा खूप गडबड आहे म्हणून तुमचे जास्त वेळ घेणारा नाही असो पहिल्यांदाच एक बोलण्याचा प्रयत्न आहे. पण सातत्याने ह्या माध्यमातून सर्वांना परत परत सांगतो तर तुम्ही जोडत जा, विचारामध्ये गुंतत जा. ह्या जगामध्ये काहीतरी बदलाव घडलं तर ते विचारानंच घडलेले आहे. काळ फार वेगळा आहे. ह्या काळामध्ये प्रत्येकांना त्यांच्या त्यांच्या डोक्यामध्ये वेगळ्या वेगळ्या विचार टाकून लोकांना समाजातून धर्मातून किंबहुना माणसातून माणसाला वेगळा करायचे प्रयत्नात आज जग चाललेले आहे. मग हे सर्व कार्य कुठून चालत आहे तर ते फक्त विचारधारा आहे. विचार धारा झाला लक्षात घे, विचार धारा झाला जोडत जातो, विचारधार झाला म्हणजे धारधार म्हणतो म्हणा म्हणजे खूप चूप असं म्हणजे स्ट्रॉंग झाला तर फुडून जातो. म्हणून त्या धारधार न होता विचार म्हणजे तोडणं न होतं विचार धारा. कसं बघा, एखादा पाणी की तुम्ही वरून धरलं तर धार कसं अखंड असतो तसा हा चांगला विचार अखंड रूपातून पसरत राहिला, अखंड रूपातून वाहत राहिलं तर नक्कीच समाज एकरूप होतो. त्या हेतूनच कुठंतरी समाज एकरूप झाला पाहिजे किंबहुना आपल्या ह्या भारतीय संस्कृतीचं गाजावाजा झाला पाहिजे. ह्या भारतीय संस्कृतीमध्ये अध्यात्माच्या दृष्टीनं सर्व संत महात्म्यांचे विचार कसं चालतो आणि ह्या सर्वांचे विचार कसं जोडले जातो ह्या सर्व दृष्टिकोनातून आज आपला एक पहिला पाऊल आज सुरुवात केलेला आहे. मी परत परत का म्हणतो तर सोमवारी सायंकाळी 5 वाजता मी कुठेही असू द्या
आज मुखेला आहे म्हणून नाही, कुठेही असू द्या, परंतु प्रति सोमवार सायंकाळी मात्र नक्की मी तुमच्यासमोर येणार आहे। त्या हेतूने सर्वजण बघत जा, लक्षपूर्वक ऐकत जा, आणि ह्याच्याबद्दल काय वाटत गेलं तर मन मोकळेपणाने तुम्ही संवाद करत जा, संवाद करा, विवादात पडू नका, तुमचे प्रश्न नक्की टाका। महाराज आम्हाला ह्या विषयावर बोला असं तुम्ही सांगितलं तर नक्की त्या विषयावर बोलण्याचा प्रयत्न करतो, आणि मी वारंवार सांगतो आम्हाला जोडायचं आहे, विचार तुमच्यापर्यंत पोचायचा आहे। माणसांचे अंतकरण शुद्ध झाला पाहिजे, कुठं तर माणसाला वाटलं पाहिजे माझं जन्म कशासाठी झालेली आहे याचं जाणीव एखादा झालं तर नक्की माणसाला जे काही या अहित जीवनातलं सर्व काही दुःख आहे त्या दुःखातून बाहेर यायचं असेल, एकमेव दिव्य रसायन आहे, दिव्य औषध आहे, तो म्हणजे गुरु अमृत वचन आहे। पण वचन विचार चांगलं तुमच्यापर्यंत पोचलं, कानामध्ये मात्र बघा, एखादा रोग झाला तोंडातून तुम्हाला गोळ्या औषध घ्यावा लागतो, कुठलंही रोग झाला तोंडातून गोळ्या औषध घ्यावा लागतो, तसं एखादा मानसिक रोग झाला तर कानातून औषध घ्यावा लागतो, कानातून औषध तो शब्दातून जात असतो, तो शब्दाचं रसायन होऊन शब्द रसायन होऊन कानामधून गेलं नक्की डोक्यातला प्रकाश पडतो, आणि ह्या मानसिक जे काही त्रस्त झालेलं आहे, जे काही माणूस आज विकरून गेलेला आहे, त्या माणूस एकत्रित येतो आणि खऱ्या अर्थानं जगण्यासाठी काय आहे, माणूस कसं जगला पाहिजे ह्याचं जाणीव होतो। मग हे होण्याकरिता मात्र नक्की तुम्हा सर्वांना अशी विचारधाराशी जुळलं पाहिजे म्हणून सर्वांना आवाहन करतो। आणि आज खूप काही सुरुवात करायचं होतं, परंतु वातावरण आहेत पावसाळा सुरू झालेलं आहेत, म्हणून फार काही भांडणीत न पडता कसं होईल त्या पद्धतीनं त्या परिस्थितीमध्ये तुमच्यासमोर येण्याचे प्रयत्न झालेले आहेत। म्हणून सर्वांना परत एकदा त्या गणाचार मठ संस्थान ऑफिशियली फेसबुक त्याला लाईक करा, कमेंट करा, शेअर करत जा, आणि गणाचार मठ संस्थान यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा, आणि सातत्यानं होणारा सर्व कार्यक्रमाचा आस्वाद सर्व मंडळी घ्यावा असं सर्वांना आवाहन करतो। परत एकदा श्रावण महिन्याचं एक महिन्याच्या कालावधीमध्ये जे कोणी तुम्ही श्रद्धानं भक्तीनं महादेवाचं भक्ती केलात, जे कोणी भक्ती केलात, शेवटी काय सांगून लक्षात घ्या, एका महिन्यामध्ये श्रावण महिन्यातलं जे काही भक्ती केलात, बेलवाहिना असेल, उपवास असेल, किंवा काय गुरुंचे दर्शन असेल, किंवा ह्या माध्यमातून श्रवण केलेलं असेल, किंवा पूजा पाहिलं असेल, कुठल्या कुठल्याही पद्धतीने म्हणजे येणं केणं प्रकारे येणं जे काही तुम्ही भक्ती केलात त्या भक्तीचं फळ तो तुम्हा सर्वांना मिळालं पाहिजे, आणि हा जग या कोरोना महामारीतून मुक्त झाला पाहिजे, आणि सर्व मंडळे भक्ती केलेले मंडळे तुमच्या जीवनामध्ये पुण्य प्राप्ती होऊन तुम्हा सर्वांना भगवंताचं महादेवाचं कृपा झाला पाहिजे अशी तर भगवंताने प्रार्थना करतो। परत एकदा तुम्हा सर्वांचं अभिषंतन व्यक्त करून माझा वणीला विराम देतो, शिवांभूयात। नेटवर्क आले की फुल थांबतो।